चारशे पारशे करायचे आणि ते होणार. पुण्याचा जो कारभार आहे कोणाच्या हातात देणार हे आम्ही सामान्य जनता ठरवणार आहे. मुरलीधर मोळक निवडून बीजेपीने जे फोडाफोडीचं राजकारण केलंय की नाही कितपत योग्य आहे. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचं घर फोडून तुमचं स्वतःची घर चालवणार का? देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. पुण्यात देखील महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तर महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर ज्यांनी नुकतीच मनसे सोडली असे वसंत मोरे हे अपक्ष लढण्यावरती ठाम आहे. मात्र पुणेकरांच्या मनात काय चाललंय, पुणेकर कोणाला कौल देणार, पुणेकर कोणाच्या पाड्यात मत टाकणार हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आपण आहोत कसबा विधानसभा या मतदारसंघामध्ये. पाहूयात काय म्हणतायत पुणेकर. खासदारकीच्या इलेक्शनला मुरलीधर मोळक निवडून येणार कारण त्यांची चांगली काम आहे सगळे आमच्या म्हणजे एरियामध्ये वगैरे सगळं व्यवस्थित केलं त्यांनी सगळं काही. आणि त्यांच्या कॉम्पिटिशनला एकच व्यक्ती आहे सिर्फ ते आहे रवींद्र भाऊ धंगेकर. तेही चांगले माणूस आहेत काही वाईट नाही आहेत. तेही सगळं छान सगळं करतात पण कॉम्पिटिशन ह्या दोघांचाच होणार. मोळ बी येऊ द्या, अजून कोणी येऊ द्या, आम्हाला कोणाशी काय नाही. फक्त मला काय म्हणायचं आहे सामान्य जनतेची तुम्ही व्यवस्थित ते करा, इल्ले वाट लावा आणि मग पुढचं तुम्ही बघा ना काय असेल ते. एक विकासाचा मुद्दा म्हणजे एक व्यक्तिगत बोलला तर मुरलीधर अण्णा मोहोळ एक स्वाभिमानी आणि चांगला माणूस आणि प्रेमळ माणूस विकासाचं काम करणारा पुण्यातला आता 2 ते 2.5 लाख मतांनी निवडून येईल. दुरंगी लढत नाही होणार का पुण्याची? दुरंगी होऊ द्या, चौरंगी होऊ द्या, तिरंगी होऊ द्या, परंतु अण्णा मुरलीधर अण्णा मोहोळ निवडून येईल. 2 ते 2.5 लाख मतांनी निवडून येईल, येणार नाही. मार्जिन कमी नाही होणार अण्णाचं? पडणार म्हणजे पडणार, मुरलीधर अण्णा मोहोळच येणार. त्यांचं मोदीचं नावाने निवडून येते असं नाही, स्वतःचे एक स्वाभिमान आहे त्यांच्याकडे, एक व्यक्ती एक कामाचा माणूस आहे म्हणून तो निवडून. आता सगळ्यात पहिल्यांदा जे नाव येणार आहे ना तर फर्स्ट आहे ते रवींद्र भाऊ धंगेकर आहेत जे आमचे स्थानिक आमदार आहेत काँग्रेसचे. एकदा तुम्ही आता पक्ष न बघता माणूस म्हणून बघितलं तर धंगेकर एकदम चांगलं कॉम्पिटिशन आहे आणि त्यांना मतही मिळू शकतील. ते खासदारकीच्या ह्याच्यामध्ये ते येऊ शकतात कारण त्यांनी कामही तसं केलेलं आहे पुणे मेट्रोचं. म्हणजे याच्यामध्ये आमच्या मंडई परिसरमध्ये असू दे किंवा धंगेकर जे कामाच्या निमित्ताने आमदार म्हणून वर्षभरामध्ये किमान ते 5 ते 6 वेळा इथं मंडईमध्ये येऊन गेलेले. नाही अजिबात नाही. आणि वसंत मोरे साहेब जे आहेत ना जे कात्रजे ज्यांनी आता मनसेंचा राजीनामा दिलेला आहे त्यांना पण चान्स आहे. परंतु काय होतं की आता जे मेन पक्ष म्हणजे मूळ पक्ष आहेत की जे काँग्रेस आहे BJP आहे त्यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर जे उमेदवार राहणार आहे एकतर धंगेकर साहेब जर असेल ना तर 100% त्यांनी येणार निवडून. एकतर्फी तर होणार नाही आणि BJP समजूही नाही की ही BJP जी निवडणूक आहे किंवा लोकसभेची निवडणूक आहे ती एकतर्फी होईल. आणि आम्हाला सामान्य जे सामान्य मतदार आम्ही आहोत तर आम्हाला कुणीही गृहीत धरू नका की आता ही एकतर्फी होईल किंवा तुम्हाला मतं मिळतील किंवा आता याच्यामध्ये जसं विधानसभा असेल किंवा आता जे महानगरपालिकेची हे झाले एकदा तुम्ही 2 वर्ष झाले प्रशासन राज इथं लावलेलं आहे. म्हणजे पुण्याचा जो कारभार आहे कोणाच्या हातात देणार हे आम्ही सामान्य जनता ठरवणार आहे. BJP जे फोडाफोडीचं राजकारण केलंय की नाही आता त्यांचे माननीय उपमुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहेत की मी 2 पक्ष फोडून एकटा आलेलो नाही आहे तर दोघांना बरोबर घेऊन आलो. कितपत योग्य आहे? तुम्ही नीती न्याय सगळं बाजूला गुंडाळून ठेवलेलं आहे. जे फोडाफोडीचं राजकारण आहे आमच्या पुण्याच्या लोकांना तर आवडतच नाही. मी म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचं घर फोडून तुमचं स्वतःची घरं चालवणार का? तर हे काय आवडलेलं नाही आहे आणि याचा जो फटका आहे तो नक्की लोकसभामध्ये बसल्याशिवाय राहणार नाही. साहेब आणि धंगेकर साहेबांमध्ये लढत होण्याची शक्यता दाट आहे आणि अर्थातच भाजपा मोदी साहेबांना आपल्याला निवडून द्यायचं आहे त्याच्यामुळे लोक निश्चितपणे मुरलीधर मोहोळांना निवडून देतील. का बरं मोहोळांना? नाही आज भाजपचा जो काही विकास वगैरे किंवा आहे संपूर्ण देशभर जे काही त्यांनी डेव्हलपमेंट वगैरे काही प्रोग्रेस केलेला आहे तो निश्चित वाकागण्याजोगा आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सपोर्ट सिस्टीमसाठी आपल्याला निश्चितपणे BJP सपोर्ट करण्यासाठी आम्ही मुरलीधर मोहोळांना मत देऊ. व्हॉट्सअप सेटल तर मोहोळ ठरत का की त्या पक्षाकडं पैसा आणि मतदान वगैरे भरपूर नगरसेवक त्यांचे निवडून आलेले पुणे लोकसभामध्ये यांचे सर्वीकडं आमदार बी त्यांचेच आहे. यांनी सपोर्टच त्यांचं जे चक्रव्यूह आहे त्याच्यामध्ये तर त्यांची मतं त्यांना भेटणारच आहे.
पुण्याची लढत ही रवींद्र दांगेकर आणि मुरली मोहोळ यांच्यामध्ये होईल प्रॉब्ली, आणि ही एकतर्फी लढत होणार नाही, निश्चित होणार नाही एकतर्फी लढत. जनसामान्य चांगला कार्यकर्ता आहे, परिचय चांगला आहे, तळागाळात काम करतो, त्याच्यामुळे ते असू शकतील. आणि मोहोळांचं, मोहोळांनी कोरोनाच्या पिरियडमध्ये चांगलं काम केलेलं आहे, पण एकाच पार्टीने एकाच उमेदवाराला किती मदत करायची आणि किती करायचं हे योग्य नाही आहे. आणि मतदारांना एक ग्रँटेड पकडत असेल तर ते योग्य नाही ना. मोरे हे एका कात्रज पुरतच मर्यादित आहे, ते पुण्याचे लोकसभेचे उमेदवार असतील असं वाटत नाही. पण धंगेकर पोटनिवडणूक जिंकले, धंगेकर पोटनिवडणूक जिंकलेले आहेत, ते स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे. आगामी काळात तेच पुण्याचं नेतृत्व करतील असं सर्वसामान्याला मनातून वाटतं. वसंत मोरे सरांचं वाटतं, बिकॉज काय त्यांनी जातीवाद वगैरे करत नाहीत, आणि भरपूर ठिकाणी मी बघितलेलं आहे की त्यांनी अन्यायाच्या विरोधात ते लढलेले, भलेही मग ते सत्तेच्या विरोधात असो किंवा कुठलेही नेते असतील, त्याच्या विरोधात त्यांनी खूप खूप वेळा लढलेले. जातीपेक्षा जात वगैरे कधी बघत नाहीत ते, नॉर्मली ते म्हणजे अन्यायाच्या विरोधात लढतात. सो त्याच्यामुळे वसंत मोरे वाटतं. मुरलीधर मोहोळ त्यांचं काम चांगलंय, कोरोनामध्ये काम चांगलं केलंय, चर्चेतला चेहरा आहे. लढत दुरंगीच होणार, पण निकाल हा एकतर्फीच लागणार, एकतर्फीच लागणार. कोणाच्या मधून निकाल लागेल? मोहोळ रीत सर, 400-500 करायचे आणि ते होणार. पुणेकरांनी ठाम निर्णय घेतलेला आहे की निवडून द्यायचं तर मोहनच, कारण का तर मोदींना सपोर्ट पाहिजे, पुण्यातनं एक कमळ गेलेलं गरजेचं आहे. म्हणून पुणेकरांनी ठरवलंय की द्यायचं तर मोहनच द्यायचं. आणि गेल्या वेळी जे 3.5 लाखाचा लीड होता तो त्या आसपास जाण्याची शक्यता आहे. माझ्या हिशोबाने तर धंगेकर ठरतील, धरतील. कारण काय, जरी आमचे विरोधक असले धंगेकर, तरी त्यांचा एक धंगेकर पॅटर्न आहे ना. त्यामुळे कसबा सारखं एवढा बीजेपीचा बाले किल्ला त्यांनी उद्ध्वस्त केला. फायदा नाही होणार काँग्रेसला, फक्त धंगेकर असणं गरजेचं आहे. कोणतरी असा प्रमुख दावेदार आम्हाला उमेदवार पाहिजे ना विरोधक म्हणून लढण्यासाठी, नाही तर मग ते एकतर्फी होण्यात मजा काय. तर हा आढावा होता पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या कसबा विधानसभा या मतदारसंघाचा. अन्य देखील 5 विधानसभा मतदारसंघ आहेत, तेथील जनमत काय आहे हे सर्व जाणून घेणार आहोत पुढील भागात.